या पहिल्या सत्राचं अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी ते आमंत्रित करते डॉक्टर परशुराम फुले सर यांना. त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. जय गंगाजीवता. आज मला खूप आनंद वाटतोय की माझ्या या अभिनयाच्या कारकिर्दीत 50 वर्ष झाली रंगभूमी वावरतो आहे. प्रथमच आज या ठिकाणी लेखकांची कार्यशाळा ही कल्पनाच खरंच मानलं तर ही कल्पना अजून कुठल्या डोक्यात नव्हती, त्याच्या डोक्यात. ही कार्यशाळा या ठिकाणी झाली. पुढचे लेखक असोसिएशनचे होत आहे या ठिकाणी माझे फार जुने मित्र ज्यांचा नाटकासाहेब रांगा अभ्यास आहे, उत्तम लेखक आहे, साहित्यिक आहे. आणि लेखका म्हणजे काही ताकद असते, प्रेरणा मिळते. मला आठवत कुठेतरी आमच्या शिंदेबाईच्या बाजूला गुंजेबाई गावातील नाटक होत असते आणि सतीशनाथ ते बघायचं होतं नाटक, झाडीपुढचं नाटक कसं असते. एकदा 3 मैदान नाटकात होत होते ते साधारण त्यांना तिथं घेऊन आला. अरे बापरे, म्हणजे मला झाडीपुढे नाटक बघायचं, नाटक बघितलो, आमची मैत्री झाली. आणि काही काळानंतर सतीशनी माझ्यावर धनवादमध्ये अर्धा पान माझ्यावर फोटो टाकले. फारावून गेलो कलाकाराला एक अवस्थ बघ, काही जबाबदारी वाढते, चिंत येते जगण्याची. म्हणून प्रथम मी त्या मैत्रीचा आभार म्हणतो. त्यादेखील मग सत्कार केला तो तुटता माझ्या पाठीवर हाप आहे, तो आशीर्वाद आहे. मला तुमचे त्यामुळे आभार म्हणतो. महेंद्र चुके बाबू म्हणून नागपूरला मध्ये भेटले होते, त्याची ओळख त्यावर लिहायचे. मनाचे लोक म्हणतात त्यावर लिहित होते, बरेच दिवस त्याची ओळख होती. मग नंतर मुंबईला मुंबईला पुढे झाली. त्यांचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी जे आज कार्यशाळा होणार आहे, जे खाद्य तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्हाला ऊर्जा देणारा ठरणार. मी या कारणे ऐकली, या कारण सोडले हे करू नका. या ठिकाणी माझा भाचा बसला आहे, माझ्या पाठोपाठ येत आहे पाहता. आणि सत्य घटनेवर नाटक लिहिली, बरीच नाटक गाजली. त्या नाटकाने फार मोठी क्रांती केली त्यावेळेला. माझं कोणती मोजमीच अशी. आणि आता प्रेम कुमार खोबऱ्याकडे सरांनी भूक नाटकाचा उल्लेख केला. खऱ्या अर्थानं कलाकाराला लेखक घडवतो, नाटकाचा आत्मनायक त्याच्याशिवाय आम्ही नाही. मला आठवतं ज्यावेळेला मी कॉलेजमधून आलो तेव्हा पहिलं मी पूर्वीच जे काही हस्तलेखन होती, सेवडकरची नाटकं असतील, जिहादा छावा शुक्लांची नाटकं असतील, परवणी 10 नाटकं चालायची, आणि काही हस्तलिखित ते काही नाटकं प्रिंट होती, एअरकोट मंडळ असेल, शिवाराम मिश्र, अशी नाटकं लावली प्रधान. पण खऱ्या अर्थानं या धाडीपटीत आताचं नाव घेतो मी, के पाकरवा यांनी मरी मायचा भूत्या नावाचं नाटक लिहिलं. सत्य घडले ते दोन्ही भाषेतलं नाटक, आपल्या धाडीपट्टीच्या भाषेतली नाटक, ही भाषा. ते नाटक एवढं गाजलं, एकच लेडीज नाटक, सगळे कलाकार आदिवासी घेऊन आम्ही, म्हणजे रोज तेच नाटक. त्या नाटक सुद्धा क्रांती केली त्याची, त्यामुळे माझी ओळख झाली. आणि तुम्हाला सांगणारा आनंद वाटतो मला सांगताना की भूक मध्ये मी सगळ्या भूमिका केल्या. ते नाटक इतकं गाजलं की सगळे म्हणजे माझं पात्र मला पाठवलं होतच. पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही बाकीचे कामवडीपासून नाटकं असतील, एखादा वेळ आला नाही एखादा काम असं दोन दिन घडलं त्या नाटकामध्ये, मी तिथं विलन पहिले विलन करायचा, मग जो आपले माणिक शिंदे वाढले मग त्यांचा रोल मी करायला लागलो, कधी शेकडो डोंगरे आलेच नाही त्यांचा रोल मी सुद्धा नेहमीच करायचा, कधी एकदा कमलाकर बोरकर आलेच नाही मेन पात्र आत्मा त्या नाटकाचा, तो वेळेवर केला मी. कारण ते रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते आमच्या हृदयात आलं होतं. अरे भूक पाहिले नाटक मी घडलो खरंय, ते माझ्या हृदयात होते अजूनही आहे. फक्त तिथला हिरो सोडला, त्यात मी सगळ्या भूमिका केल्या, हा माझा मी अभिमानच. मी नाटकाचा लेखक आहे. मग नंतरच्या माझ्या काळामध्ये आज काही दिवंगत तिथं आमचे लेखक नाहीये, शेख बाबू तू नाटक लिहायचं. अशी नाटकं होत होत त्यांनी खरं म्हणजे लेखकाची प्रतिभा, लेखकाची उपकरण आमच्यावर की त्या पात्राच्या आमची ओळख झाली. आणि खऱ्या अर्थानं आज
हरिपट्टी रंगभूमीवर मला 50 वर्ष झाली, केवळ तुमच्या आशीर्वादानं तुमच्या लेखकाने मी मोठा झालो. हे खऱ्या अर्थानं मला जे पद्मश्री मिळालं त्या तुमचा शेयाचा वाटा आहे. तुमच्या नामात घडवण्याचं काम करते माणसाला. तर हे करता या ठिकाणी कार्यशाळा आता होणार आहे. दिवंगत त्या ठिकाणी दोन जण बसलेले आहे. तुम्हाला ऐकायचं मी सुद्धा आम्ही विद्यार्थी आहोत तुमचे, आम्हाला ऐकायचं आहे. कारण काय झालं, हरिपट्टी रंगभूमीला जे जे मिळालं ते मिळालं पद्मश्री रूपाला, सगळ्यांचा गौरव आहे. पण आता आपली जबाबदारी वाढली आहे लक्षात ठेवा. ही कार्यशाळा याच्या करता जाईल लक्षात ठेवा. आता झाडीपट्टी रंगभूमी पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा आता मुंबईला जातो तिकडे काही भाषण होतात. आता दुसरे सर परवा त्यांनी आमच्या झाडीपट्टी विषयी रंगभूमी सांगितलं, त्यामुळे अशी रंगभूमी या भागात आहे की ज्या रंगभूमी इतिहास घडवला. आम्ही आपल्या विश्वामध्ये आहोत. पण हे करत असताना आता आपली जबाबदारी वाढली आहे. त्याचे बरेच लेखक बसले आहेत, त्यांच्या तुम्ही कामं केलेली आहे. उत्कृष्ट लेखक आहे. तुमच्यामध्ये साहित्य आहे लपलेलं आहे, ते कसं काढता येईल. आता नाटक लिहिताना जी संगीता 3 तासामध्ये 4 तासामध्ये आपल्याकडे, आमच्याकडे सर रात्रभर नाटक चालतात. तुमचा स्टॅमिना आहे तिथे सांगता तुम्ही शहरात की प्रशांत दामलेनी 8 तास रंगभूमीवर दाबले. आम्ही रोज करतो म्हणलंय, दामलेना बोललोय. म्हणजे आमचा कलाकार प्रवास, कच्चा थिएटर, थंडीचे दिवस, जेवण नाही कधी कधी रस्त्यात अपघात होतात तरी तो मानसिकतेनं पोहोचतो. नाटकात रात्रभर काम करतो. एक रात्रभर का त्याचं कारण तुम्हाला माहित आहे. हा स्टॅमिना आमच्या कलाकाराचा आहे. आणि याला कारण लेखक. आता लेखकाचा आता ते विषय सांगितलं. आतापर्यंत आता मिश्रानं सांगितलं, शाने सांगितलं. आता केस तो पडत होते ते सासू तोच भाऊ ते आता कुठे बदल झाला. आणि हे कुठं तरी ते कसं व्हावं असे विषय कुठून यावे. तर तुमचा खरा विद्यापीठ जो असेल ना अभ्यास करण्याचा नेहमी सांगतो की आपला आजूबाजूचा समाज आहे. रोज काही घटना घडतात. शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, काही हुंडा, काही सासूचे प्रकार, पण जो काही विषय असेल आजूबाजूला. आणि आता सांगितलं सरांनी की नाटक कसं लिहिता माहित नाही. 50 वर्ष रंगभूमीवर पण मी हिंमत केली. खरं तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला नमस्कार करतो. ही संहिता लिहिणं साधी गोष्ट नाही आहे. तर स्वानुभाव, बाकीचा परिसर, सगळ्यात जर नाट्यसंहिता लिहिताना त्रास जर होत असेल तर विनोदी पण सगळ्यात. मग ते आम्ही सरांना भेटून काय करायला पाहिजे. तर कुठंतरी माझं कसं म्हणणं आहे आजच्या प्रसंगी, सुखे सर तुमच्यामध्ये संवाद झाला पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे. कमीपणा मारायला नाही. नाट्यसंहिता लिहिलाय किंवा रेमसरबी लिहिलाय, त्यात काय कमीपणा आहे. तो निवगण मनात ठेवू नका. कुठंतरी हे स्वीकार हे आपल्यामध्ये नाही आहे. हे नाही आपल्यामध्ये. आणि आता आम्ही 4 मेंबर या जिल्ह्यातल्या जो कृपा करून हे सांगितली अडचण हंगामी तुम्हाला प्रबंध देण्याचे अधिकार आम्हाला आहेत. फक्त आमच्यापर्यंत या. आमच्या कोणाचं चोरून घेऊ नका. आता मध्ये संगीता माझ्याकडे आली होती. 2 ग्रुपमध्ये नाटक, 2 लेखक घेऊन गेले. नाटक एकच, संगीता तीच, नाटक चालताय. म्हणजे कसं काय. तर म्हटलं काय तुमची परवानगी आहे का काय. मग त्यांनी उशिरी काय केली, आपल्या नावून त्या आमच्याकडे पाठवून दिली. लेखक नाही येत होते नाटकाचा खरं, पण त्याला मिळाले. तर असे प्रकार तुमच्यामध्ये होऊ नये. ही तुम्ही संघटना आहे, त्यात एकजुटीने या. आणि एक खंत आहे सुद्धा आमच्या भागात किशोर सांगतो नेहमी. मी 50 वर्षात बघितलं, या 30 वर्षाच्या काळामध्ये जे लेखक तयार झाले झाडीपट्टीचे सुंदर नाटक गाजली, भूक गाजली असेल तुझं तुझे नाटक गाजली, शेखबाबूची गाजली, सगळ्या लेखांची गाजली. पण त्याच्यावर इथल्या पत्रकारांनी 4 बोलले. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना माणूस कोण आहे. टिप्पणी करा, कटप्पणी करा, पण त्याच्यावर काहीतरी विवेचन द्या. तर त्याला सुद्धा बरं वाटेल. हा एक आमच्या परिसरामध्ये कमीपणा म्हणा का म्हणा, पण पत्रकार मोठी जागी त्या गोष्टी वेगळा ठरवला असेल. तसे सुद्धा म्हणजे विनंती आहे पत्रकारांना की त्यांनी या लेखकाची दखल घेतली पाहिजे, घेतली पाहिजे. लेखक आता या ठिकाणी बसलेले बरेच लेखक बरेच आहेत. सांगायचा मुद्दा आज मी कधी जास्त लांबणार नाही. दक्ष भाषण आहे, मी सुद्धा काही वागता नाही चांगला. पण मला माझ्या झाडीपट्टीच्या लेखकाविषयी फार आपुलकी आहे. झाडीपट्टीचा पहिला लेखक पुन्हा मुंगाडे, त्यांनी झाडीची माणसं नाटक केली, भटकळ गोष्टी काही नाटक केली. आणि असे मग ते लेखक प्रेरणा मिळत. पण त्या वेळेला झाडीपट्टी मर्यादित होती. पण आता वटवृक्ष झाला आहे, त्याच्या फांद्या तुमच्या मुंबईपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता परवा एक गद्दार नाटक कुठेतरी नाटक कशी जाऊन आले ते मला माहिती भेटत आहे. फक्त तुम्ही
लेखकाने एकच लक्षात ठेवले आजच्या कार्यशाळेमध्ये की हे जे काही माध्यम आपण तुम्हाला सांगणार आहे त्याचं ज्ञान कितना करा, विवेचन करा आणि ते नाटक कसं चांगलं होईल. खऱ्या अर्थानं नाटकाचा मसाला तुमच्याकडे असतो. तुम्ही ते सविता त्या दिग्दर्शक सोपं होता दिग्दर्शक त्याला फोडणी घालून फोडणी जमली पाहिजे. ती कशी जमली तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो. आणि सर मध्ये आमच्या मागच्या 5 वर्षाबद्दल आमच्या आमची बहिणी सुधीर बोला बोललो आम्ही त्या बाबतीत तर त्यांनी वर्षा करता येते नाट्यगुरी असं म्हणून 5 कोटी मंजूर केले होते. ही गोष्ट आहे पण जागाच नाही घडलं कुठं. मी परवा आमच्या संमेलन झालं झाडीपट्टी जिल्ह्याकर आमच्या सर्वमंत्र्यांनी घेतलं संमेलन झालं म्हणतो लोक कलावंताचं तर त्याच्या विषय मांडला ज्या विधा मांडल्या जे काही तुमचे लेखक असतील त्यांना सुद्धा मानधन मिळावं त्याचा सुद्धा त्याच्यावर चालावा. कलाकाराचं व्यवस्थित ते आता 65,000 झालेलं आहे. आणि मग सुधीर भाऊ एक कल्पना काढली मी निदान ज्या तहसीलमध्ये एक नाट्यगृह असावं म्हणजे ते आहे फक्त मला रेग्युलेटरी पर्मिटची जागा पाहिजे माझ्याकडे या मी तुरंत मंजूर करतो तेव्हा तुम्ही एक एक असतात तुमच्या या 3-4 जिल्ह्यातले हा सुद्धा विषय लक्षात ठेवा. नाही काही निदान झालं तर थोडंसा एक वाचनालय तरी म्हटल्याप्रमाणे एक संकुलन आमच्या तालमी करता बसणे करता कारण एक वर्षाला तरी थिएटर पाठ करता ही आमची नाटकं जी म्हटल्याप्रमाणे आम्ही रोज थिएटर उभं करतो प्रत्येक गावात नाटकं होतात तिथं शक्य नाही. आपला ती सवय जात आपली ती आपला तो थिएटर सुद्धा आज मी त्याच्यावर लिहिलं होतं तंबू म्हणजे याच्यावर पेपरला हा तंबू सुद्धा आला एक भाग आहे दळ नाकडून चालणार नाही कारण त्याच्यावर सुद्धा आमचे इलेक्ट्रिशियन आपले लॉजमध्ये फोटो भरतात. म्हणजे झाडीपट्टीच्या एका नाटकामध्ये सुधीर भाऊ 60 लोक फोटो भरतात 60 जिथपासून कलाकार आणि वाद्य आहेत पण जो थिएटरचा तंबू लागतो त्याच्या भोवती 60-50 दुकान असतात रात्रभर चालतात त्यांचा सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न झाडीपट्टी सोडवते ही विचार असतो. आपली संस्कृती वेगळी नको आम्हाला तुमचं काही पण आम्ही ते मागणी करू. या ठिकाणी जास्त बोलत नाही जीवनाची वेळ झालेली आहे त्याच्यानंतर एक चांगला सत्र होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी कुंभार बांधा साहित्यिक असतील हे आताही आमची साहित्यिक बाई आहे हिला आपल्या या कार्यक्रमात 4 पेपर आहेत संगीता हिला लेखकाची आवड पण तिला माहित नाही लेखन कसं करावं म्हणजे येतो आज म्हणजे बहिणी सुद्धा कामी नाही आहेत लेखनामध्ये त्यांनी सुद्धा नाटक लिहिली आहे. मी याच्या पहिले एवढं सांगतो की या ठिकाणी सतीशभाऊ आले इंद्रभाऊ आले सदानंद आला सुधीर आले की आमचे विराम सर आहे हुशार आहे किशोर आहे आणि तुम्ही सगळे या ठिकाणी आपली चळवळ उभी झाली आहे याचा सदुपयोग मनामध्ये ठासून प्रेम करून ठासून लेखक सुद्धा कमी नाही भावना मनात ठेवून तुम्ही घरी जाऊन लेखन करा त्याचं वाचन द्या एकमेकाशी संवाद करा त्यातून चांगली सविता निर्माण करा आशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी बोलवून तुम्हाला सन्मान केला अध्यक्षपतीला त्याबद्दल युवराज बापू तुझे मी धन्यवाद म्हणतो. मी सगळे सभासद मी सध्या मी तुमच्या पाठीशी आहे काही लागला मी तुमच्या पाठीशी आहोत कारण मी सेन्सर बोर्ड आहोत रंगभूम परिषदेत आलो होतो आमच्या सुद्धा तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. तुम्ही रात्री केव्हाही फोन करा आम्ही सही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुमच्या हृदयात जाऊन भांडू तेव्हा फक्त एकच करा की आपण सगळ्यांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे कल्पना आपण करून आपण रंगदाची सेवा करावी. पुन्हा सगळ्या लेखकांना मी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी सदिच्छा देतो आणि या ठिकाणी बोलून सन्मान केला त्याबद्दल मी पुनश्च आभार मानून या ठिकाणी आपल्या दोषींचा बंद करतो. जय हिंद जय रंगनाथ.